अॅग्रोनच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. ऐन सणासुदीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून तेल व्यापाऱ्यांवर टाकलेल्या धाडी अन्यायकारक असून नेमक्या सणासुदीलाच धाडी का टाकल्या जातात असा प्रश्न पुणा मर्चंट चेंबर्सचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी उपस्थित केलाय. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओस्तवाल म्हणाले की 2 दिवसांपूर्वी भुसार विभागात सुमारे 35 लाख रुपयांचा 22 टन तेलाचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीनं धाड टाकून सील केला गेलाय. हे तेल बाजार समितीमध्ये तयार केलं जात नाही तर देशभरातील विविध ठिकाणी उत्पादन होऊन बाजार समितीमध्ये विक्री होतं. त्यामुळे ज्या ठिकाणी उत्पादन होतं त्याचे सर्व चाचण्या त्या ठिकाणी झालेल्या असतात. मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सोलापूर आणि कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाच्या मध्यम तर जोरदार सरी पडत आहेत. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसानं उघडीप दिली आहे. या पावसामुळे शेती कामे प्रभावित होत आहेत. सध्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान आहे. त्यामुळे दिवसभर पावसाची उघडीप असली तरी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होत आहेत. सायंकाळी काही प्रमाणात ढग भरून येत असल्यानं जोरदार पाऊस पडतोय. रोज तुरळक ठिकाणी पाऊस होत असल्यानं शेती कामे खोळंबत असल्याची स्थिती आहे. संगमेश्वर, देवरुख येथे सर्वाधिक 73 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात पावसानं रविवारी सायंकाळी हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातील पौड येथे 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे भात पिकांना दिलासा मिळाला असला तरी जोरदार पावसामुळे नुकसान झाल्याची स्थिती आहे. नगर, सातारा, सांगली भागातही पावसाच्या बऱ्यापैकी सरी पडत आहेत. या भागात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातलाय. मराठवाडा आणि विदर्भात पाऊस थांबला आहे. त्यामुळे शेतातील पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी अजूनही शेतात पाणी असल्यानं पिके हातातून गेली आहेत. यंदा हवामान विभागाने बदललेल्या हवामान नियोजनानुसार 17 सप्टेंबरला परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज दिला होता. मात्र नियमित सर्वसाधारण वेळेच्या तब्बल 11 दिवस उशिरानं मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. वायव्य भारतातील पश्चिम राजस्थानातून 28 सप्टेंबर रोजी मान्सूननं परतीचा प्रवास सुरू केला. 6 ऑक्टोबर रोजी बहुतांश वायव्य आणि उत्तर भारतातून वारे परतले. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे परतीच्या प्रवासाला अडथळा तयार होऊन परतीचा मान्सून रेंगाळला होता. राज्यात गेले 15 दिवस मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला होता. वादळी वारे विजांच्या गडगडाटासह मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. परंतु मागील 4 ते 5 दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात पावसानं उघडीप दिली आहे. यावर्षी अतिपावसामुळे काढणीला आलेली पिके खराब झाली आहेत. आता कपाशीचं पीकही बोंडाळी पोखरत असल्यानं उत्पादनाला मोठा फटका बसण्याची चिन्ह तयार झाली आहेत. अकोट तेल्हारा तालुक्यात बागायती कापूस पट्ट्यात बोंडाळीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला असल्यानं शेतकरी चिंतातूर बनला आहे. यंदाचा शासनाच्या आदेशानुसार कपाशीची जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झालेली आहे. या शेतात उमललेला पहिला कापूस पावसामुळे ओला झालाय. कापसाची प्रत खसरली आहे. वेचणीला कापूस शेतकऱ्यांना दररोज सुकवावा लागत आहे. शासकीय खरेदी सुरू झालेली नसल्यानं व्यापारी हा कापूस अवघा 3,500 ते 4,000 रुपयांदरम्यान खरेदी करतायत. वास्तविक मध्यम धाग्याचा कापूस 5,515 व लांब धाग्याच्या कापसाला 5,825 रुपये दर जाहीर झालेला आहे. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना मोठी मागणी असते. मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या परतीच्या पावसामुळे झेंडूच्या लागवडीचं नुकसान झालंय. त्यामुळे दसरा बाजारात अपेक्षित आवक झाली नव्हती. परिणामी मागणी असल्यानं झेंडू फुलांची उपलब्धता कमी असल्यानं दरात तेजी असल्याचं पाहायला मिळालंय. मागील वर्षीच्या तुलनेत दर दुपटीने वाढलेत. मागणीपेक्षा आवक कमी असल्यानं झेंडूसह अन्य विविध फुलांची दरात तेजीने विक्री सुरू आहे. दरवर्षीच्या तुलनेत दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना दर अधिक मिळाला असला तरी नुकसान वाढल्यानं आर्थिक गणित बिघडलं आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 10 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले. आतापर्यंत 8,000 हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेत. अजून 20% काम शिल्लक असल्याचं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात 68,000 हेक्टरवर भात लागवड झाली असून मुसळधार पावसामुळे हळवी आणि निमगरबी प्रकारच्या भातांचं मोठं नुकसान झालंय. मॉर्निंग बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूया. अधिक अपडेटसाठी अग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.